लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गोवंश कत्तल केल्याचा पुरावा नष्ट करण्याकरता कत्तलखाला चालवणाऱ्या इसमानं रक्त मांस मनपाच्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडले, त्यामुळे ड्रेनेज तर तुंबलेच, मात्र तिथेच पिण्याच्या पाण्याची वाहिनी फुटलेली असल्यानं त्यातून रक्तमिश्रित पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये नळाद्वारे आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। जुन्या नाशकात आधीच दुर्गंधीयुक्त आणि गाळमिश्रित पाठोपाठ आता रक्तमिश्रित पाणी पुरवठा झाल्यामुळे नागरिक चांगलेच संतप्त झालेले आहेत। आता या रक्तमिश्रित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। या प्रकरणी पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी संशयित कत्तलखाना मालकाविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गंजमाळा सिग्नल येथे स्मार्ट सिटीचे भूमिगत जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे। आठवड्याभरात 3 वेळा जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झालेला आहे, त्यामुळे जुन्या नाशिकसह परिसरात कमी दाबानं पाणीपुरवठा तर होत आहे, त्यातच आता या भागात दूषित गाळमिश्रित पाणीपुरवठा घराघरात होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेले आहे। बुधवारी आणि गुरुवारी या भागातील नागरिकांच्या घरांमध्ये थेट रक्तमिश्रित पाणीपुरवठा झाल्यानं संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तक्रारी केलेल्या आहेत। दरम्यान तेजाळे चौकात एका घरातच जनावरांची अवैध कत्तल केली जात होती। अवैध कत्तल केलेल्या जनावरांचे रक्त मांस हे ड्रेनेजमध्ये सोडण्यात आलेले होते, तर ड्रेनेजच्या जवळच असलेली पिण्याचे पाणी वाहून नेणाऱ्या फुटलेल्या पाईपलाईन मधून घरांमध्ये ह्या रक्तमिश्रित पाण्याचा पुरवठा झालेला आहे। दरम्यान या प्रकरणात आता 2 जणांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।